पण त्या शहरामध्ये शिर्डीत जा, माझ्या नावावर बेनामी एकही गुंठा जमीन नाही आहे. का मला वाटलं नाही घ्यावं म्हणून, माझे मी करू शकलो असतो ना. पण ज्या दिवशी आपण लोकांना अडून आम्ही आमची त्या ठिकाणी आपण आपल्या संपत्ती वाढवायला लागलो, लोकांची अडचण की आपल्या फायद्यासाठी आम्ही करायला लागलो, त्या दिवशी सगळं सोडून दिलं पाहिजे. ते आपल्या बापदादाने केलं नाही ना, आपण ते करू शकतो, त्यामुळे आपण करणं शक्य नाही. तू जर शिर्डीला गेला विचारलं विखे पाडला किती प्लॉट आहे इथं, जाऊन विचारा तुम्ही, मी जाऊ मी काही सांगण्यापेक्षा. आज आपल्या विखे पाडल फाउंडेशनच्या वतीने आपण आज आरोग्य शिबिर चालवले गेले 3 वर्ष. डॉक्टर तुझे करतो मला माहिती, पण मला बरेच गाव भेटतात, आम्ही दवाखान्यात जवळ आलो आम्हाला बरं वाटलं, 2 लाख रुपये बिल झालं होतं, 1.5 लाख रुपये बिल झालं होतं. तुझ्या शहरातले बरेच लोक गेले नगरला मला वाटतं. पण एका बाजूला विखे पाडल फाउंडेशन हे करू शकतो, आणि आज तुमचे जे उमेदवार उभे त्यांची ते नगरचं आयुर्वेद कॉलेज गिळंकृत केलेलं आहे, तर आयुर्वेद कॉलेजचं का बरं तुमच्याकडे एखादं शिबिर झालं नाही 5-6 वर्षामध्ये? आता हे विमानतळ झालंय, लोक आता नगर विमानतळ तिकडे गेले असे पडला बातमी घ्यायचं. त्यात असं आहे की तो विमानतळ ते केंद्र सरकारचं नाही आहे, तेव्हा काय दिलीप गांधींना दोष देण्यात काही अर्थ नाही त्याच्यामध्ये. एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचं नाही विमानतळ, शिर्डी विमानतळ आपण हे राज्य सरकारचं मानलेलं आहे. याला भूसंपादन आपण मी पुढाकार घेऊन भूसंपादन केले 7 एकरात. भूसंपादनाचे पैसे राज्य सरकारने दिले, विमानतळ बांधायला पैसे राज्य सरकारने दिले, त्यात 50 कोटी रुपये आम्ही शिर्डी संस्थांचे दिले. पुढे केंद्र सरकार संबंध आला, मग सरकारमध्ये 15 वर्ष आम्ही बरोबर होतो ना, राष्ट्रवादी काँग्रेसने आम्ही. मग त्यावेळी काय नाही मागणी केली, नाही विमानतळ आणखी नगरला बांधलं, ते कोण थांबवलं त्यांना? पण नगरच्या जमिनी आम्ही अगोदरच घेतलेल्या आजबाजू सगळ्या, विमानतळाला कोण देणार जमिनीत? घेणारे कोण आहेत? कोण देणार विमानतळा जमीन? फक्त बाबाचं मंत्र एक लक्षात ठेवलं पाहिजे, श्रद्धा आणि एवढं फक्त मंत्राने काम करायचं.